नमस्कार, मी सुप्रिया. सुप्रियाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. समोर बघू शकता की उपवासाचा दहीभात बनवला आहे. अगदी 5 मिनटात ही बनणारी रेसिपी आहे. श्रावण महिना चालू आहे किंवा इतरही आपल्याला उपवास असतात, चतुर्थी म्हणा किंवा आठवड्याचे मंगळवार शुक्रवार, अनेक लोक उपवास करतात. तेच खाऊन अगदी कंटाळवाणे होतं. साबुदाणा, भगर, थालीपीठ, अनेक तळलेले पदार्थ खाऊन कंटाळ येतो. तर हा नवीन रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे. इथे 2 टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे आणि इथे मी अर्धा कप मी इथे भगर घेतलेली आहे. मग ही भगर आपल्याला व्यवस्थित याच्यावर भाजून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, आपण आपला जो दही भात बनणार आहे तो अतिशय खमंग आणि टेस्टी असा लागेल. बघू शकता की आधी व्यवस्थित असं याला मी मंद गॅसवर भाजून घेणार आहे. याला जास्त कलर बदलेपर्यंतही आपल्याला भाजायचं नाही. याचा कलर आपला पांढराच राहिला पाहिजे. आणि हे नुसते भगर बघू शकता अशी छान फुललेली दिसते तुम्हाला की फुलली की मग आपला जो भगर आहे ते एकदम मोकळा मोकळा बनतो. आणि बघू शकता की इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे. अर्धा कप भगर होती त्याला मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे. बघू शकता की हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आपण नॉर्मल जशी भगर करतो तसंच करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. भगर भाजल्यानं काय होतं की टेस्ट छान येते. तुम्ही नॉर्मल जरी भगर करत असाल तरी तुम्ही हे भाजून करा, याची टेस्ट नक्कीच छान वाढते. याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि बघू शकता 5 ते 7 मिनिटांनी उघडून पाहिलं तर पाणी पूर्ण सोक झालेलं आहे आणि भगर आपली जास्त आपल्याला बघू शकता की कोरडी कोरडी वाटते. आपल्याला आधी हा शीत हातावर दाबून घेऊन बघायचा. थोडा आपल्याला हलकासा कच्चा वाटतो आहे तर याच्यामध्ये मी अजून 1/2 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित परत एकदा हलवून घेतलं आहे. लागेल तसंच आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे. बघू शकता की व्यवस्थित ही वगैरे फक्त मऊ आणि छान शिजली पाहिजे. परत एकदा मी याच्यावर छान झाकण ठेवून घेणार आहे. परत 5 मिनिट वाफ येऊ दिली आहे. बघू शकता आता मात्र ही भगर आपली छान शिजलेली आहे. अतिशय मऊ आणि मोकळी बघू शकता आणि पांढरी शुभ्र अशी. शक्यतो आपला दही भात कसा असतो अगदी पांढरा शुभ्र, तशाच टाईप आपल्याला याला बनवायचं आहे. म्हणूनच मी याच्या शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला नाही आहे. आता बघू शकता याला थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर हाताने मोकळा करून याला 1/2 कप आधी दूध घातलेलं आहे. दूध घातल्यानंतर याला काय करायचं आहे, आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. हवं असल्यास अजून थोडं दूध घातलं तरी हरकत नाही. आणि मी इथे दही घेतलेलं आहे 1/2 कप. अगदी फ्रेश दही आहे, ताजं दही आहे. जर जास्त आंबट असेल तर दुधाचा जास्त वापर करून दह्याचा कमी वापर करावा. आणि बघू शकता अशी लुसलुशीत अशी छान आपला हा दही भात उपवासाचा मी मिक्स करून घेतला आहे, दही आणि दूध. आता आपल्याला काय करायचं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे की मी ज्यावेळी भगर शिजत होती त्यावेळी थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडी साखरेची चिमट घालायची आहे, कारण मी इथे दह्याचा वापर केलेला आहे. आणि पूर्ण मीठ, साखर, दही, दूध अगदी छान असं मिक्स झालं पाहिजे. एका पॅनमध्ये काय करायचं आहे, आपल्याला परत साजूक तूप घ्यायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत. आणि हे काजूचे तुकडे मंद गॅसवरच आपल्याला लाल असे छान फ्राय करून तळून घ्यायचे आहेत. आपल्याला बघू शकता की आता हे काजू मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. त्याचप्रमाणे भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत, ते पण याच्यावर छान असे फ्राय करून घेतले आहेत. असा भात मऊ, आपला उपवासाचा भात लुसलुशीत मऊ आणि हे छान क्रंची, खूप सुंदर असं कॉम्बिनेशन लागतं. इथे बघू शकता की मी मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बेडगी मिरच्या. आपल्याला याला पण छान असं तळून घ्यायचं आहे, क्रिस्पी करून घ्यायचं आहे. बघू शकता. अजून एक याच्यात आयडिया सांगते की एक मिरची डेकोरेशन म्हणून ठेवली आणि दुसरी जरी त्याच्यात अगदी कुस करून व्यवस्थित हातावर स्मॅश बारीक भुगा करून जरी भातात मिक्स केला तरी त्याची टेस्ट अधिक वाढते. जिरे घालून घेतलेले आहे, थोडे तीळ घातलेले आहेत आणि हिरवी मिरची घातलेली आहे फोडणीमध्ये. आणि सगळी फोडणी मी याच्यामध्ये डाळी, काजू, बदाम, मिरची सगळं त्याच्यामध्ये एकजीव केलेलं आहे. शक्यतो उडदाची डाळ उपवासाला वापरते म्हणून मी ऑप्शन म्हणून तीळ वापरले आहेत. नसेल चालत तर नाही वापरले तरी हरकत नाही, पण अतिशय सुंदर अशी चव बघू शकता. मला ह्याच्यात एकत्र मिक्स करायला नको वाटतं, इतका सुंदर असा कलरफुल आपला उपवासाचा दही भात आपला रेडी झालेला आहे. अतिशय हेल्दी आणि 5 मिनटात बनणारी रेसिपी आहे. उपवासाला गोड तेलकट खाऊन तर आपल्याला कंटाळा येतो.
आता मी एका सर्विंग बाउलमध्ये हा भात काढून घेणार आहे. दही भात अतिशय थंड असा हा, किंवा आपली थोडी बगर जरी आदल्या दिवशी उरली असेल तरी याचा दही दूध आणि वरून अशी फोडणी घालून जरी आपला हा दही भात रेडी केला तरी अतिशय सुंदर असा आणि पोटभर होणारी रेसिपी आहे. दिसायलाही अतिशय सुंदर आणि हेल्दी आणि 5 मिनटात बनणारी ही फटाफट रेसिपी नक्की तुम्ही उपवासाला ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हे दिसायला जितकं कलरफुल आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं आहे त्याच पद्धतीने चवीलाही अतिशय सुंदर असा हा भात आहे आणि त्यामुळे तुम्ही नक्की उपवासाला एकदा करा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.